नमस्कार मंडळी, मी प्रियंका घारमळकर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अक्षय तृतीया अगदी थोड्याच दिवसांवर आलेली आहे, त्यासाठी आज आपण अक्षय तृतीया विशेष झटपट तयार होणारी साग्र संगीताची थाळी बनवणार आहोत. योग्य असे नियोजन केले आणि काही पूर्वतयारी केली तर सणाच्या दिवशी सुद्धा स्वयंपाक अगदी पटकन तयार होतो. या व्हिडिओमध्ये स्वयंपाक पटकन करण्यासाठी सुद्धा मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूयात. अर्धा कप तुरडाळ घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतली. त्यानंतर ती शिजेल एवढं पाणी घालायचं, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, 1/2 चमचा हळद घालायची आणि चमचाभर तेल घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घातलं, त्यानंतर डाळीचा डब्बा आहे तो खाली ठेवायचा, त्यावरती तांदळाचा डब्बा ठेवायचा, त्यामुळे डाळीचं पाणी तांदळामध्ये जाणार नाही. त्यानंतर याचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर होतोय तोपर्यंत चला आपण आमरस करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 4 केशर आंबे पाण्यामध्ये 1/2 तासापूर्वी भिजत ठेवले होते, त्यामुळे आंब्याची उष्णता थोडी कमी होते आणि याचा चीक निघायला सुद्धा व्यवस्थित अशी मदत होते. आंबे धुवून घेतल्यावर अंगठ्याने दाबून सगळीकडून अशा प्रकारे मऊ करून घ्यायचे, त्यामुळे आंब्याच्या गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात आणि एकसारखा दाटसर असा रस पडायला मदत होते. सगळीकडून आंबा व्यवस्थित असा मऊ करून झाल्यानंतर त्याचं देठ काढून घ्यायचं आणि थोडासा आंबा पिळून घ्यायचा, त्यामध्ये असलेला चीक बाहेर पडला जातो. याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे आंबे धुवून घेतले. चला आता याचा रस करून घेऊयात. सुरुवातीला असं दाबून सालीचा गर पूर्ण असा बोलमध्ये काढून घ्यायचा. सालीचा गर काढून झाल्यानंतर कोयसुद्धा हातावरती चोळून अशा प्रकारे त्याचासुद्धा सगळा रस काढून घ्यायचा. याच पद्धतीने मी उरलेलासुद्धा आंब्यांचा रस काढून घेतला. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे. इथे मी 4 आंब्यांसाठी बरोबर 1/2 कप साखर घातली. आंबे व्यवस्थित पिकलेले होते आणि गोडसुद्धा होते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घातलं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता याला आपण रवीने चांगलं असं घोटून घेऊयात, म्हणजे उरल्या सुरल्या ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडल्या जातील. तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण पर्सनली मला मिक्सरमधून काढलेला रस अजिबात आवडत नाही, कारण त्याची चव थोडी चेंज होते आणि कलरसुद्धा चेंज होतो. अशा प्रकारे मी सगळा रस व्यवस्थित असा रवीने घोटून घेतला. यामध्ये घातलेलं मीठ आणि साखरसुद्धा व्यवस्थित असं विरघळलं गेलं आहे. बघू शकता खूप असा मऊसूत रस बनवलेला नाही, एकदम दाटसर झालेला आहे. चवीलासुद्धा खूप छान झाला होता. त्यानंतर यामध्ये अगदी 1/2 चमचा वेलचीची पूड घालायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बाकीचा स्वयंपाक तयार होतोय तोपर्यंत हा आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. मस्त थंडगार रस चवीला खूप छान लागतो. त्यानंतर भज्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी 1/2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी 1/2 कप तांदळाचं पीठ घातलं, चमच्याभर ओवा हातावरती चांगला चोळून घालायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून हे मिश्रण कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि एकदम थोडं थोडं पाणी घालून दाटसर असं बॅटर बनवून घ्यायचं. उन्हाळा दिवस आहे, आपण बटाट्याचे भजी बनवतोय, हे पीठ मळून ठेवल्यानंतर पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगोदर दाटसर पीठ मळून घ्यायचं. लागलं तर तुम्ही नंतर पाणी ॲड करू शकता. इथे आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी बनवतोय. या पूर्ण थाळीसाठी लागणारी कोथिंबीर मी एकत्रच चिरून घेतली, त्यामुळे प्रत्येक वेळी कोथिंबीर काढून चिरत बसायचा वेळसुद्धा वाचतो. त्याचबरोबर संपूर्ण स्वयंपाकासाठी लागणारा लसूणसुद्धा मी आदल्या दिवशीच सोलून ठेवला होता, त्यामुळे लसूण सोलण्याचासुद्धा वेळ इथे वाचला गेला. ही आपली बाकीची तयारी होतीये. तोवर दुसरीकडे आपला डाळ तांदळाचा कुकर झालेला आहे. ही शिजलेली डाळ आता आपल्याला घोटून घ्यायची आहे. त्यासाठी डाळीमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ही डाळ चांगली व्यवस्थित अशी घोटून घ्यायची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. चला आता ही डाळ फोडणीला घालूयात. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 1/2 ते 2 चमचे तेल घ्यायचं. तेल छान असं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली की यामध्ये जिरं घालायचं. जिरं फुलल्यानंतर मिरचीचे छोटे तुकडे घालायचे. मिरची छान परतून घ्यायची आणि त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या. लसूण गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा, कोथिंबीर घालायची, अगदी थोडीशी हळद आणि हिंगसुद्धा घालायचा. लक्षात ठेवा, डाळ शिजतानासुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे, त्यामुळे अगदी थोडीशीच घाला. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची.
गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं. तिकडे उगरण उकळत आहे तोपर्यंत भाजीसाठी तयारी करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप ओल्या खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुके खोबरे घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 8 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे. हे अगोदर मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्याची सुद्धा व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची. ते बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवून घ्यायची. भाजीसाठी लागणारं वाटण आपलं रेडी आहे. इथे आपण बटाटा आणि मटारची भाजी करत आहोत. त्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून तुकडे करून घेतले. 1/2 कप फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुम्ही फ्रेश मटार घेतलात तरी सुद्धा चालेल. फोडणीसाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालायचं. जिरेसुद्धा छान असं फुललं की त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर बनवून घेतलेलं कांदा, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं. हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. 3 ते 4 मिनिट चांगलं परतून झाल्यानंतर याचा कलर थोडासा ब्राउनिश होतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो छान असा परतला जावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. सगळ्या भाजीसाठी लागणारं मीठ मी एकत्रच इथे घातलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती टोमॅटो छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. बघू शकता 2 ते 3 मिनिटातच टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. चला आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. मसाल्यांमध्ये 1/2 चमचा घरचा काळा मसाला घातलेला आहे. तुम्ही इथे कोणताही तुमचा साठवणीचा मसाला घातलात तरी सुद्धा चालेल. रंगासाठी 1/2 चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. 1/2 चमचा धने पावडर घातलेला आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला घालायचा. हे मसालेसुद्धा मिनिटभरासाठी चांगले परतून घ्यायचे. मसाले करपू नयेत म्हणून त्यामध्ये 1/2 थोडंसं गरम पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे या भाजीला तवंगसुद्धा चांगला येतो आणि चवसुद्धा चांगली येते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मसालेसुद्धा मिनिटभरासाठी तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. बघू शकता मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. या भाजीला दाटसर अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी 1 चमचाभर इथे मी बेसन पिठाचा वापर करत आहे. हे बेसन पीठसुद्धा कच्चा वास जाईपर्यंत 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला बटाटा आणि मटार घालून घ्यायचा. व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं. या थाळीमध्ये मी पुरीसुद्धा बनवणार आहे. त्यामुळे पुरीसोबत खाण्यासाठी बटाटा आणि मटारची लपतपी अशी भाजी करणार आहे. त्यामुळे त्यानुसारच मी पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे आत्ता जरी तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असलं तरीसुद्धा बटाटा शिजेपर्यंत हे पाणी आटलं जातं. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिट ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. ही भाजी शिजतीय तोपर्यंत पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचे बारीक रवा घालायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुरीला चांगला कलर यावा यासाठी 1/4 चमचा साखर घालायची. हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, कणिक जास्त वेळ मळून ठेवायची नाही, नाहीतर पातळ होऊ शकते. हे झाकून 10 ते 15 मिनिट ठेवायचं. कणिक मळून होतीये तोपर्यंत बटाट्याची भाजीसुद्धा शिजली आहे का ते आपण चेक करू. बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आणि चेक करायचं यामधला बटाटा शिजला आहे का. इथे बटाटा व्यवस्थित असा शिजलेला होता. त्यानंतर परतूनसुद्धा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा चांगलं मिक्स करायचं. बघू शकता किती छान भाजी झालेली आहे. चवीलासुद्धा 1/2 अप्रतिम झालेली होती. यावरचा तवंगसुद्धा तुम्ही बघू शकता, भाजीचा कलर बघू शकता. चला आता भाजी तयार आहे. इथं आपण बटाट्याचे भजी बनवून घेऊयात. त्यासाठी 2 बटाटे साल न काढताच मी व्यवस्थित असे धुवून घेतले, त्यावरची माती चोळून घेतली. त्यानंतर या बटाट्याच्या एकदम पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा बटाटा लाल पडू नये त्यासाठी मी पाण्यामध्ये घालून घेतला. दुसरीकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं.
आता तळण तळून घेऊयात. तेल अगदी थोडंसं गरम आहे तोपर्यंत यामध्ये उडदाचे पापड तळून घ्यायचे. उडदाचा पापड लाल होऊ नये त्यासाठी एकदम सुरुवातीला तेल जास्त गरम झालेलं नसतं त्यावेळेला तळून घ्यायचा. पापड तळून झाल्यानंतर यामध्ये कुरडई तळून घ्यायची. कुरडई तळून झाल्यानंतर याच तेलामध्ये आता आपण भजी करून घेणार आहोत. बघू शकता भाज्याचं बॅटर व्यवस्थित असं झालेलं आहे. बॅटर बनवलं त्यावेळी एकदम दाटसर असं बनवलं होतं. आता या भाज्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. मी यानंतर यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं. त्यानंतर बटाट्याच्या स्लाइस ज्या आपण पाण्यामध्ये घातल्या होत्या त्या चांगल्या अशा निथळून घ्यायच्या आणि या बॅटरमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता बटाट्यांच्या स्लाइसवरती व्यवस्थित असं या बॅटरचं कोटिंग येत आहे. चला आता याचे भजी करून घेऊयात. या तेलामध्ये या बटाट्याचे भजी घालून घ्यायचे. दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे बटाटा भजी आपण तळून घ्यायचे आहेत. सगळे भजी तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. पुरीची रेसिपी मी अगोदरच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन व्हिजिट करा. अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार आहेत. सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे. चला आता मस्त सागर संगीताची थाळी सर्व करूया. थाळीमध्ये आमरस, बटाट्याची आणि मटारची भाजी, वरण, भात वरण, तोंडी लावण्यासाठी कुरडई आणि पापड, सोबतच चटपटी तसंच कैरीचं झटपट लोणचं. या लोणच्याची सुद्धा रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की जाऊन व्हिजिट करा. मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि गरमागरम बटाट्याची भजी, आ हा 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 काय थाळी दिसतीये. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. सगळे पदार्थ अगदी आवडीचे आहेत. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अशा प्रकारची थाळी. वेळेचे अगदी व्यवस्थित असे नियोजन जर केले तर 1 ते 1.5 तासामध्ये या थाळीचा स्वयंपाक पूर्ण होतो. नैवेद्याच्या थाळीमध्ये तुम्ही जर कांदा आणि लसूण वापरत नसाल तर इथं स्किप केलात तरी सुद्धा चालेल. काय मग मंडळी, तुम्ही पण बनवणार ना या अक्षय तृतीयाला अशा प्रकारची आमरस थाळी? कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर नक्की लाईक करा. यूट्यूबवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. चला मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.